ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस दिल्ली यांच्या वतीनं देशभर माल वाहतूकदारांचा संप 20 जुलैपासून पुकारण्यात आला आहे. आजचा संपाचा 5वा दिवस असून अद्यापही सरकार दरबारी वाहतूकदारांच्या मागण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये ठिय्या मांडला आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट आणि गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन या संघटनेनंही या संपात पूर्णपणे आपला पाठिंबा दिलाय. त्यामुळे नाशिकच्या आडगाव येथील ट्रक टर्मिनलला शेकडो ट्रक उभे आहेत. बाहेरगावहून आलेल्या ट्रक चालकांसाठी जेवणाची व्यवस्था संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर GST लागू करावा, थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यात सवलत देण्यात यावी, देशभरात टोल प्रणाली सुरळीत करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी हे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. लवकरात लवकर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्या अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. दरम्यान उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा यांनी सांगितलं. या संपाला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनेही पाठिंबा दिल्याचं अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी जाहीर केलंय. हमारा आंदोलन गांधीवादी तरीके से चलाया जा रहा है. कल हम यहाँ से मूक मोर्चा हमारा ट्रक टर्मिनल आडगांव से लेके अंबड़ और सातपुर MIDC इंडस्ट्रियल एरिया से होते हुए ईदगाह मैदान पे खत्म होगा. हम हमारे कलेक्टर साहब को निवेदन देंगे. थर्ड पार्टी प्रीमियम इंश्योरेंस जो गाड़ियों पे 160% रिसेंटली बढ़ चुका है, वो पूरा जब तक हमें उसमें सहूलियत ना दी जाए, हमारे टोल बैरियर मुक्त हमें चाहिए, हमारा टोल परमिट हमें इशू किया जाए. जब तक हमारी ये मांगे पूरी नहीं होंगी, जब तक हमारा GST का ई वे बिल उसमें एक नया जबरदस्ती थोपा हुआ GST डिपार्टमेंट का, जिसमें ट्रांसपोर्टर का कोई रोल नहीं है, कंसाइनर और कंसाइनी जो माल भेजने वाला और पाने वाला है उसका उसमें रोल आता है, वो हमारे ऊपर जबरदस्ती थोपा गया, वो हमारे ऊपर से जब तक नहीं हटाया जाता जब तक ये स्ट्राइक ऐसे ही चालू रहेगी. डीजल को GST में दायरे में लाना, इंश्योरेंस का थर्ड पार्टी का जो बढ़ावा प्रीमियम है वो कम करना, GST ई वे बिल का जो प्रॉब्लम आज पूरी इंडस्ट्री के ऊपर छाया हुआ है, 20 लाख, 21 लाख, 50 लाख, 1 करोड़, 1.25 करोड़ का जो हमारे पेनल्टी ला दी गई है आज तक, वो हमको वापस मिले. और ये जो भी ई वे बिल से रिलेटेड है, ये व्यापारी का मामला है, हमारा नहीं है, ये हमारे पर लादा ना जाए. माजी राष्ट्रपति प्रणब मुखर्जी जी जो फाइनेंस मिनिस्टर थे, उन्होंने हमारे ऊपर से TDS हटा दिया था. नई सरकार ने हमारे ऊपर वापस TDS लाद दिया कि TDS हमारे ऊपर से हटाया जाए. हमारी जो बसें हैं प्राइवेट बसें, उनको जैसे ट्रकों को नेशनल ऑल इंडिया परमिट दिया गया, वैसे उनको भी ऑल इंडिया परमिट दिया जाए, ये हमारी प्रमुख मांगे. आणखी वाट न बघता यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या रास्त मागण्या आहेत, मग त्या GST बाबतीतल्या असतील, टोलच्या बाबतीतल्या असतील, किंवा थर्ड पार्टी इन्शुरन्सचं जे प्रीमियम वाढवलं याच्या बाबतीत असेल, त्यांच्याबरोबर चर्चा करून लवकरात लवकर याचा तोडगा काढावा, जेणेकरून सामान्य नागरिक, व्यापारी आणि उद्योजक यांनाही कुठे वेठीस धरलं जाणार नाही, असा प्रयत्न जर सरकारनं केला तर निश्चितपणानं याचा तोडगा निघू शकतो. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संघटनेच्या वतीनं आम्ही या पाठिंब्याला अगोदरच आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि सरकारने कृपया याच्यात लक्ष घालावं ही आमची नम्र विनंती याच्यात असणार आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.